महाराष्ट्र शाहीर आणि लोककलावंत परिषदेच्या वतीनं नाशिकला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यावर आद्यक्रांती गुरुवर्य लहुजी वसंत साळवे यांच्या प्रतिमेस खासदार हेमंत गोडसे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून तसंच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. याप्रसंगी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळ्यास मनपा नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्याही हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक आद्यक्रांती गुरुवर्य लहुजी वसंत साळवे यांचे क्रांती व इंग्रजांविरुद्ध लढाई, भारतीय स्वातंत्र्यात असलेलं योगदान, त्याचप्रमाणे त्यांनी केलेले सामाजिक क्रांती याविषयी मनोगत व्यक्त करण्यात आलं. यावेळी खासदार हेमंत गोडसे, देवयानी फरांदे, नगरसेवक बंटी तिदमे यांचंही मनोगत झाल्यानंतर लोककलावंतांनी पारंपरिक वाद्य हलकी, संबळ, डफ, सनई, खंजिरी, ढाका वाद्य आणि ढोलकी यांच्यासह खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार देवयानी फरांदे यांचं स्वागत केलं. यावेळी शाहीर बाबूराव वाघमारे, शाहीर बाळासाहेब भवर, शाहीर नारायण ठोंबरे यांना साथसंगत हार्मोनियम वादक महादेव सकट तर ढोलकी पटू यांच्या समवेत शाहिरांनी आणि कलावंतांनी क्रांतिकारी म्हणजेच लहुजी वसंत साळवे यांच्या कार्यावर शाहिरी पारंपरिक सादर करण्यात आली. त्याचबरोबर हलकी वादक तुळशीराम साळवे यांचं पारंपरिक वाद्यानं डफ सनईची साथ घेऊन सगळ्यांचेच लक्ष वेधलं गेलं होतं. यावेळी पारंपरिक लोककला, गोंधळी गीत, वारकरी कीर्तन, समाज प्रबोधन, पारंपरिक कीर्तन, गरुड, वासुदेव, ठाण, गळवण हे देखील अतिशय मनोवैधक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सादर करण्यात आले. सर्व लोककलावंतांचा प्रमाणपत्र देऊन यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोककलावंतांचा हरिभक्त परायण श्री तात्या महाराज भोये यांनी प्रमाणपत्र आणि मानचिन्ह फेटा बांधून सन्मान केला. आजच्या आधुनिक युगात आजही पारंपरिक लोककला जोपासणारे लोककलावंतांचा प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात येतोय. याप्रसंगी जिल्ह्यातील शाहीर आणि लोककलावंत मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शाहीर लोककलावंत परिषद अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. नंदा पुणेकर, हितेश कांबळे, बाबासाहेब भवर, महेंद्र बरेलीकर, गमाजी खोडे, किशोर शिरसाट, अंबादास आहिरे, गोपाळ बस्ते, तात्या महाराज भोये, महेंद्र बरेलीकर, बिकसेन साळवे, विलास आव्हाड, तुळशीराम साळवे, तेजस्विनी कांबळे, अशोक साठे, संजय गालफाडे आणि नागरिक उपस्थित होते. दोन्ही याच्यासाठी आपलं केंद्र आणि राज्य सरकार किती संवेदनशील आहे आपण सर्वांनी बघितलं असं की राज्य सरकारने आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी देखील मॉस्कोला जाऊन अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्या ठिकाणी त्याचं अनावरण त्या ठिकाणी केलं आणि एक आपल्या अण्णाभाऊ साठे यांचा म्हणजे या समाजाचा आपल्या त्या महापुरुषांचा मान हा आंतरराष्ट्रीय दर्जाचं वरती त्या ठिकाणी नेऊन ठेवला. त्याचबरोबर जसं विश्वास कांबळे यांनी सांगितलं की आपल्या गेले अनेक वर्षापासून अनेक कलावंतांना मानधन त्या ठिकाणी मिळत नव्हतं आणि जवळजवळ आपल्या त्यांच्या प्रयत्नाने आणि आपल्या माध्यमातून जवळजवळ केंद्र शासनाकडून जवळ 7 कलावंतांना या ठिकाणी मानधन देखील या ठिकाणी मिळायला लागलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वच कलावंत या ठिकाणी अनेक परिश्रम आपल्या आयुष्यामध्ये आपण करून या इथपर्यंत पोहोचला आहात आणि म्हणून आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी आपल्याला जो काही न्याय या ठिकाणी देता येईल तर निश्चित एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. आपण या ठिकाणी अनेकांना या ठिकाणी पुरस्कार देखील देण्यात येणार आहे त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. विश्वास कांबळे आणि साठेंनी जी काही मागणी या ठिकाणी केली की आपल्याला या ठिकाणी जो काही सुशोभीकरण असेल तर त्यासाठी आम्ही सर्वच लोकप्रतिनिधी यासाठी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करू व जिल्हा परिषदेवरती जी काही समिती असते त्यासाठी देखील आम्ही शिफारसी करू कारण खऱ्या अर्थानं जर न्याय द्यायचा असेल तर आपल्या माध्यमातूनच तो न्याय त्या ठिकाणी दिला जाणार आहे. या ठिकाणी आमचे विश्वासराव कांबळे आणि संजय गालफाडे यांनी सांगितलं की या ठिकाणी पुतळ्याचं काम चालू आहे. हा पुतळा आप्पा मागे दुभंगला होता त्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडे आपण पाठपुरावा केला आणि आज पुतळ्याचं काम त्याच्या माध्यमातून सुरू आहे. मी या ठिकाणी सुशोभीकरणासाठी जो काही लागेल मला मी संजय भाऊ गालफाडे असतील, विश्वाजी कांबळे असतील या सगळ्यांना सांगेल की आपण मला सांगा की नक्की काय सुशोभीकरण इथं करायचं आहे. या पुतळ्याच्या समोर ट्राफिकला अडथळा होणार नाही अशा आपण समाजाच्या काही मागण्या आहेत हे शासन दरबारी मांडून
पुढच्या कालावधीमध्ये ह्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्याचं काम हे आम्ही करू, एवढं मी आपल्या सगळ्यांना आश्वासन देते. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण आपणाला बोलवलं, मातंग समाजाच्या मी कायम पाठीशी असते. कोविडच्याही कालावधीमध्ये होते आणि कलावंतांच्या तर कायम पाठीशी असते. आमचे विश्वासभाऊ कांबळे असतील, आमचे गालफडे असतील, गमाजी गोडे असतील, हे सातत्याने समाजाचे प्रश्न घेऊन माझ्याकडे येत असतात. आणि त्यामुळे पुढच्याही कालावधीमध्ये आपले प्रश्न आम्ही निश्चित स्वरूपामध्ये मार्गी लावू. आणि मातंग समाजामधल्या सगळ्या जिल्ह्याच्या कलावंतांना पुढच्या कालावधीमध्ये आपण पेन्शन सुरू करून देऊ असं मी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देते. विनंती एवढीच आहे की लवजी वस्ताद जयंती या निमित्ताने आज कलावंत जिल्ह्यातून आलेले आहेत आणि जिल्ह्यातून आलेला कलावंत हा फक्त आपल्याकडे आशेने बघतोय आणि या कलावंतांचं कुठेतरी कल्याण हवं. मी खासदार साहेबांना, आमदार ताईंना आणि पंडित भाऊ तिन्ह्यांना विनंती करेल की जिल्हा परिषदवर कलावंत समिती असते आणि त्या कलावंत समितीमध्ये आपला प्रतिनिधी असला पाहिजे. कमिटीचे अधिकार तुम्हाला आहे, 7 लोक तुम्ही निवडतात, पण त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने अध्यक्ष म्हणून किंवा उपाध्यक्ष म्हणून आमच्यातला एखादा माणूस घेतला गेला पाहिजे की जेणेकरून या लोकांना न्याय मिळेल आणि त्यांचे जे मानधन आहेत ते मंजूर होतील. आणि अजून एक विनंती आहे की कलावंतांसाठी महामंडळ स्थापन करावं, या दृष्टीने आपण मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी ही आमची विनंती राहील. वेद न्यूज ब्युरो नाशिक.